तू दादासाहेबांनी बघायला आलीस, भाऊजी का नाही आले? मीच थांबवलं, दादासाहेबांना बघून जास्त त्रास झाला असतो म्हणून मी त्यांना म्हणलो तुम्ही इथंच थांबा, मी बघून येते आणि मग तुम्हाला बोलावतो. केव्हा दादा इतक्या तातडीने मला बोलवून घेतलं? का बोलवलं म्हणजे आमच्या बाड्यावरती आज ईद आहे. आपको याद है आज ईद है? याच्या आधी कधी विसरलो का? हा त्या आधी श्री ईद मुबारक. गीता 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 तुझंच नाव आहे ना गीता? नाही मी मगासपासून बोलायचा प्रयत्न करतोय पण तू. मला तुझ्याशी बोलायचं नाही. का आता मी काय केलं? तर मला काय विचारायला लागलंयस? स्वतःलाच विचार. मला तुम्हा मुलींचं ना हेच कळत नाही. आता काय झालंय हे जर मला माहित असत तर मी तुला का विचारलं असत ना? आजही दे विसरला. मी कुठे विसरलो? मी अजिबात विसरलेलं नाही. इनफॅक्ट आपल्या वाड्यावर तर सगळं गाव यायला लागलंय तिरकुरमा खायला. हा आणि आल्या आल्या मला आणि अब्बूंना ईद मुबारक म्हणायला लागले. तू म्हणलास मला ईद मुबारक दिवसभर. नाही म्हटलो का? सॉरी, कामाच्या गडबडीत राहून गेलं. अच्छा ठीक आहे, मग तुझी बाकीची काम उरक. हे चालेल. गीता सॉरी, ईद मुबारक. ओ ईद मुबारक. ठीक आहे ईद मुबारक. आणि या गडबडीत अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली. काय? तू आज खूप सुंदर दिसते. नाही खरच. उधर से चांद आप देखो, इधर से चांद हम देखो, निगाहें इस तरह टकराए कि दो दिलों की ईद हो जाए. असं रिॲक्ट होऊ नकोस, मी खूप मनापासून प्रयत्न केलाय. म्हणजे हे बघ, मला खोटं बोलता येत नाही आणि खरं बोलल्याशिवाय मला राहत नाही. आणि लाजल्यावर तर संपलं सगळं. खलास. आणि हे ईद मुबारक करण्यापेक्षा आणि माझी तारीफ करण्यापेक्षा माझी ईदी दे. ईदी? ते काय असत? ईदी म्हणजे भेट. भेटलो की? भेट वस्तू, गिफ्ट. हो गिफ्ट मटेरियल असत. दे मला माझी ईदी दे. मी सर. नाही तुझी ईदी आठवणीने घेऊन आलं खरंच, पण त्यासाठी तुला डोळे बंद करायला लागते. का? ईदी हवी आहे ना, मग प्रश्न विचारायचा नाही, डोळे बंद कर. बघा डोळे उघडायचे नाहीत अजिबात. नाही रे. Thank you.
वाह शबीर चाचा वाह, जबरिया झालाय शिरकुर्मा. उगाच रोती विसरत करने की जरूरत नहीं है और ज्यादा तारीफ करायची पण गरज नाही. हा तुला शिरकुर्मा हवा आहे ते कळलंय मला. चाचा तुम्ही हे जे काय मनातलं ओळखताय ना त्याला तोडच नाही. गीता आले. वाटलंच होतं अजून हवा असणार शिरकुर्मा, घेऊनच आले. क्या बात आहे जबऱ्या. क्या बात है. अरे सॉरी गीता, ईद मुबारक. आता लक्षात येते का ईद मुबारक करायचं सगळं खाऊन झाल्यावर. बघ ना अग शिरकुर्मा समोर आला की असंच होतंय बघ. अरे बास, गोड लागलं म्हणून काय सगळं संपवणारस का. अरे शिरकुर्मा की फिकीर नाही आहे, अभी बहुत बाकी है. चाचा तुम्ही कोणाला काहीही कमी पडू देणार नाही याबद्दल मला काही डाऊटच नाही आहे, पण ह्याला स्वतःच्या पोटाची कपॅसिटी कळायला नको का. बरं तुम्ही बसा, मैं बाकी मेहमानों को देख के आता हूं. हाँ किती काशील लेख मस्त आहे सॉलिड. शिरकुर्मा देऊ का तुला. अगं विचारत काय बसले आज, तू काय नाही म्हणणार आहे का. अगं दे की त्याला वहिनी. निरंजन. अरे इथं ऐकायला कोणी नाही आहे म्हणून बोललो. तर मुद्दा असा आहे वहिनी, तुम्ही आमच्या बंधूंना शिरकुर्मा दिलात, पण आमच्या बंधूंनी तुम्हाला ईदी वगैरे काही दिली की नाही. अगं बोल ना, एखादा छानसा ड्रेस दागिना परफ्यूम वगैरे दिलंस की नाहीयेस. अजून मोठ्यांनी बोल ना, म्हणजे अख्ख्या वाड्याला ऐकू जाईल. थोडं हळू बोलायला शिकवलंच नाही ना कधी कोणी. हळू का बोलायचं, खरं काय ते विचारायला चोरी आहे का. कुणी ऐकलं तर. हे बघ, हळू बोलण्याने कधी सत्य मरत नसतं आणि लपवायचं म्हटलं तरी लपत काय. बस जरा तुला शिरकुर्मा हवाय का अजून. अरे घेणार ना भावा, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तरही घेणार. उत्तर देणार मी, पण ते नंतर. अरे त्या आधी हा शिरकुर्मा आकर आकर. नाही नाही अजून खायला लागणार तुला, कारण तुझं तोंड जरा जास्तच चालायला लागलं. अरे नाही नको. अरे अरे मी असंच बोललो गीता. आता एवढाच गीता याला समजवणार यार. अरे माझं पोट भरलंय. पोट भरलं असतं ना तर गोष्टी पोटात राहिल्या असत्या तुझ्या. तर आज शब्बीरमुळे तुम्हाला सक्तीची विश्रांती मिळाली असं म्हणायला हरकत नाही. हा नाही तर आत्ता पाहतो स्वयंपाकघरात चार पाच फेऱ्या तर नक्की झाल्या असत्या. आधी आम्हीच शब्बीर भाईजानला सांगितलं होतं शिरकुर्मा बनवायला, मग आमसनी राहावलं नाही म्हणून गेलो स्वयंपाकघरात, तर आमसनी तसंच परत पाठवून दिलं. ऐकायलाच तयार नाहीत ते. याचंच आम्हाला आश्चर्य वाटलं, म्हणजे तुम्ही परत आलात. आजपर्यंत एक तरी पदार्थ असा आहे का की ज्याची तुम्ही चव घेतल्याशिवाय तो आमच्या पावत आलाय. खरं आहे, आजचा दिसच वेगळा आहे. ह्या दिसाची आम्ही वाटच बघत असतोय बघा. पण काय म्हणा, शब्बीरच्या हातच्या शिरकुर्म्याला जगात तोडणे, अख्ख्या जगात तोडणे, त्या बाबतीत त्याचा हात कोण धरणार नाही बघा. आपल्यावरती त्याचं जे प्रेम आहे ना, जे त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसत, हे शिरकुर्म्यात ना अनुभवाय मिळते बघा. हेच आम्ही आपल्या पोरीसनी बी समजावून सांगत असतो. जेवणात चव मसाला न येत नसते,
ते बनवणाऱ्याच्या मनात प्रेम असलं की ते जेवणात भी उतरत असते. खरं सांगू का, शब्बीरचा धर्म वेगळा असला ना तरी शब्बीर आम्हाला कधी वेगळा वाटला नाही. आमच्या मैत्रीमध्ये धर्म हा अडसर कधी आलाच नाही. अहो कसा येणार, आपल्या देवाऱ्यामध्ये जशी भगवद्गीता आहे तसंच कुराण भी आहे. आपल्या स्वयंपाकघरात दिवाळीचा फराळ जसा उत्साहात साजरा होतो तसाच ईदचा शिरकुर्मा भी उत्साहातच करतो की आपण. शब्बीर भाईजान आणि गीता आपल्या रक्ताची नाहीत हे लक्षातच येत नाही. जे रक्ताचे आहेत त्यांचं डोसके फिरले. आता तुम्ही त्यांचा कशाला विचार करताय सा? हो विचार करायचं नाही म्हणला तरी मनात विचार येतोच की हो. तो विचार मनात येऊ नये म्हणून मी शब्बीर भाईजान बद्दल बोलते ना. शब्बीर वरन मला रमाकांत ठेवला. रमाकांतला बी शब्बीरच्या हातचा शिरकुर्मा लय आवडतोय. दरवर्षी त्याच्या मागपुढे करत असतोय. या वक्ताला जरी खाली आली नसले ना तरी चार पाच वाट्यावरती मागवल्यात असं कळलंय मला. रमाकांत गोड खाण्याच्या बाबतीत रमाकांतचा हात कोणी धरणार नाही. लहानपणापासून गोड धोड भयंकर आवडायचं. म्हणजे खिशात गुड शेंगदाणे असायचेच असायचे. मनानं बी तेवढेच गोड असत बरं झालं असतं ना. अगदीच मनाला वाईट नाही पण आता आता आमच्या बद्दल त्याच्या मनात कडवटपणा आलाय. कशानं आलाय काय कळना झालंय. तो कडवटपणा गेला पाहिजे बघा, गेला पाहिजे. तुमसने शिरकुर्मा पाहिजे होता ना. केलंस तू आबा हे काय आधी चार वाट्या संपवल्या तुम्ही परत दोन कशाला मागवल्या. तुला माहिती ना आज सणाचा दिस आहे आणि शब्बीर आजच्या दिवशी लय फक्कड शिरकुर्मा बनवित असतो. हा त्याची ती जी कला आहे बनविण्याची त्याला आपण नाही न्याय देणार तर कोण देणार. आणि बघ आजच्या दिवशी आजच्या मुहूर्तावर येऊ फक्त शिरकुर्मा फक्त मिठाई नाही अल्लाचा प्रसाद आहे. मग तो जेवढा जास्त मिळेल तेवढा चांगला ना हो का. काय झालं हसाय काय झालं. नाही काही नाही. तुझी हसाय लागली मनाला काय तर झालं असणार ना. मला तुमच्या वागण्याचं हसू येतंय आबा. कशामुळं काय हसण्यासारखं वागलो. म्हणजे एकीकडं तुम्ही माझ्यासाठी दादासाहेबांकडं एवढा मोठा राडा घालताय आणि दुसरीकडं त्यांच्याच शब्बीरनं केलेला शिरकुर्मा खाताय. काय वागणं आहे हे. तसं चुकता तुम्ही हितच चुकता. कुठल्याही वादाचा खाण्यापिण्यावर काही बी परिणाम होऊ द्यायचा नाही असं मी ठरवलं. आता मी तर म्हणतो उलट वाद भांडण झालं ना त्याच्यानंतर चार घास जास्तच खायचे. म्हणजे या घरावर इथल्या सगळ्या अन्न पाण्यावर आपला पण तेवढाच अधिकार आहे हे साबित होतं त्याच्यातून. त्याच्यामुळं मला हा शिरकुर्मा खाण्यापासून आता कुणी बी अडवू शकणार नाही. दादासाहेब नाही शब्बीर नाही तुम्ही नाही ना आम्ही नाही कोणीच नाही. हा ईद मुबारक. तुमच्या या अधिकाराच्या गोष्टी करून काहीच फायदा होत नाही याच काय. म्हणजे तुम्ही एवढा मोठा राडा घातला काय फरक पडला काय फायदा झाला. अजिबात नाही. तुमच्या बोलण्याचा परिणाम झाला असता आबा तर आज घरात शिरकुर्मच झाला नसता. मला काय म्हणायचं येतंय का ध्यान. दिवाळीत सुतळी बॉम्ब लावून तू फुटण्याची आपण वाट बघतो तवा जी गत होते ना तशी गत झाली आपली. वाट लावून आपण कानावर हात ठेवून बाजूला सरतो आपल्याला वाट जळताना दिसतो. आत्ता फुटल आत्ता फुटल म्हणून आपला जीव बी धडधड व्हायला लागतो. कानाची मनाची समधी तयारी झालेली असते पण बॉम्ब काही फुटना इना कारण आपला जीव तेवढा वर खाली होत राहतो. मला काय म्हणायचंय ते येतंय का ध्यानात. तुम्ही वाट लावली आहे पण बॉम्ब फुटला नाही ना. बॉम्ब फुटायला पाहिजे आवाज व्हायला पाहिजे. शब्बीरची आज ईद आहे पण ईदी आपल्याला मिळायला पाहिजे.
त्यासाठी तुम्हासनी एक काम करावं लागेल. गुड मॉर्निंग गीता. गुड मॉर्निंग म्हणालो मी. गुड मॉर्निंग. काय झालंय ग? कुठं काय? रोज मी गुड मॉर्निंग म्हणालो की तूही गुड मॉर्निंग म्हणतेस. नुसतं तेवढंच नाही, तुझ्या तोंडाचा पट्टा चालू होतो. घरातल्या कामांपासून शेतातल्या कामांपर्यंत सगळ्या कामांचं टाइम टेबल माझं मलाच ऐकून दाखवत. आज काहीतरी सूर वेगळा लागला. काय झालंय आज? काल तू जे काही वागलायस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. हे गीता, काय वागलोय मी काल? मी तर काल तुझ्या सुंदर दिसण्याची तारीफ केली, तुला ईद मुबारक केलं. फक्त तारीफ केली? हा, मी फक्त तारीफ केली. आणि मग हे बघ जे काही करतोयस ना ते आठवून तुझ्या मनात लाडू फुटत आहेत तेच मला आवडलं नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? सगळं कळते तुला, उगाच नकळल्याचं आवडू नको. नाही, मला खरंच काही कळत नाहीये म्हणून तर विचारतोय. मला नीट सांग ना मी काय केलं. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. गीता, मी आता नीट आठवायचा प्रयत्न करतो. काल मी सकाळी नेहमीच्याच वेळेवर उठलो, मग ईद होती ते आठवलं म्हणून तुला आणि चाचांना ईद मुबारक केलं. मग निरंजन आला होता, सो शिरकुर्मा खाल्ला तुझ्या रूम मध्ये आणि त्यानंतर बस, बाकी काही आठवत नाही मला. सूर्य तू जा इथन, मला तुझ्याशी बोलायचं नाही. नाही नाही थांब, पण मला जाणून घ्यायचंय ना नक्की काय झालं. मी तुला शेवटचं सांगते, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू आज जा बरं, नाहीतर मी शिल्पा वहिनी नाक मारेन, त्या इथे येतील. बोलो. बोलवे ना? हा बोलो ना. बघ शिल्पा वहिनी. हाय. बघ काय ग गीता, काय झालं? हा सूर्य बघा की मला त्रास देतोय, त्याला समजव. काय भाऊजी, काय त्रास देते बिचारीला? वहिनी, मी काहीच त्रास दिला नाहीये तिला. इनफॅक्ट काल माझं असं काहीतरी वागणं झालंय ज्यामुळे तिला आवडलेलं नाहीये हे मी तिला विचारायचा प्रयत्न करतोय. काय असं मी वागलोय जे तुला आवडलं नाहीये? तर सांगतच नाहीये. सांग की गीता, तुला मी असताना अजिबात घाबरायचं कारण नाही. तुला जे बी काय आवडलं नाही ना ते बिंदास सांगून टाक. कोणी काय बोललं तर मी आहेच की. हा सांग, शिल्पा वहिनीच आहे. सांगते की वहिनी, काल आण ना. बोल की सूर्यानी, तुला सांग. अगं बोल की. नाही वहिनी, काय नाही. अगं पण आताच म्हणलीस ना की तुला काहीतरी सांगायचंय. आता नाही सांगता येणार. बघा, तुमच्या दोघांचं बी नक्की काय चाललेलं असतं ना मला काय कळतच नाही. बघा, तुझं माझं जमेना आणि तिच्याशिवाय कर्मेना अशी गत झाली तुमची. तुमच्या परिस्थिती इरा बरी. इरा, तुमच्या दोघांमध्ये तिला भरवायचं विसरले की मी. तुमचं चालून द्या, मिळते. काय केलं होतं मी? गीता, तुरी काय करतोय? सोड बस. मला सांग नक्की काय केलं होतं मी काल? नाही, मी नाही बोलणार.
नाही बोललीस तरी तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये की काल मी तुझ्या गालावर